आम जस्ट आता जे पुणे स्टेशन है तिकडे आलो आणि आता इकडून ग्वालियरला जाणार आहोत आम्ही आणि त्यानंतर मग आता ट्रेन आल्यावरती बाकीचं काय ते तुम्हाला दाखवण्याचा ट्राय करतो। गाइज वेलकम बैक टू चैनल, स्वागत है तुम अपने यूट्यूब चैनल वरती। आणि गाइज आज प्लैनिंग असं आहे कि आता मी आहे वडोदरा स्टेशन च्या इकडे। टाइटल आणि थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल कि ऐक्चुअली मी कुठे चाललो होते। सो काल रात्री 12:30 वाजता ट्रेनला बसलो पुणे स्टेशन च्या इकडून आणि आता पोहोचलो वडोदरा स्टेशन च्या इकडे। सो गाइज इकडून आता जाणार आहे रात्री 9:30-9:30 वाजेपर्यंत जे ग्वालियर स्टेशन आहे तिकडे आणि तिकडून त्यानंतर मग जे मथुरा आहे तिकडे। सो जस जस मला म्हणजे तुम्हाला जे दाखवायची संधी भेटेल तसं तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। आणि गाईज इकडे बघू शकता वडोदरा स्टेशन। हे समोर जी दिसत आहे ती आहे आमची ट्रेन दौंड ग्वालियर। एकंदरीत सांगायचं झालं तर जे काही पूर्ण आता इथपर्यंत येण्याचा जो पण काही ट्रॅव्हलिंग केलेलं आहे ते मी तुम्हाला कुठे थांबेल एक मोठा स्टॉप येईल तिथं सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करेल। आणि इथं 15 मिनिटाचा स्टॉप आहे, सो नाश्ता वगैरे करून पुढे जाणार आहोत। माझ्यासोबत माझे मित्र आहेत 5-6 जण, ते मागे थांबले तिकडे। सो गाइस जाऊया पुढे। उज्जैन जंक्शनमध्ये तिथं बघू शकता तुम्ही माझ्या मागे आलेलो आहोत। उज्जैन जंक्शनमध्ये MP मध्ये म्हणजे गुजरात बाउंड्री क्रॉस केली, गुजरात क्रॉस करून नंतर MP मध्ये आलो। MP मध्ये आत्ता उज्जैनमध्ये आहोत बाबा महाकाल त्यांच्या पवित्र भूमीमध्ये। आणि इकडून आता जाणार आहोत पुढे सरळ ग्वालियरला। मे बी संध्याकाळी 7-8 किंवा 9 वाजेच्या दरम्यान तिकडे पोहोचू। बाकी तुमच्याशी थोडंसं सविस्तर बोलायचं पण अजून अशी वेळ आणि प्लेस असं भेटलं नाही सविस्तर बोलण्यासाठी। खूप ट्रेनचा वगैरे आवाज येतो आहे, सो जसं प्लेस भेटेल तसं सविस्तर तुम्हाला सांगण्याचा ट्राय करेल। ही आहे ज्या ट्रेनमधून आत्ता उतरलो आम्ही, एक 10 मिनिटासाठी स्टॉप घेणार आहे। इकडे आहेत मित्र लिंगराज आहे। की पुण्यामधून काल रात्री 11:30 वाजता आम्ही तिकडून निघालो। 12:30 वाजता आमची ट्रेन होती, तिकडून ट्रेन पकडली। त्यानंतर सकाळी 7-8 वाजता आम्ही गुजरातमध्ये होतो, गुजरात सुरतमध्ये। त्यानंतर नर्मदा नदी तापी नदी ती क्रॉस करून पुढे आलो। पुढे आल्यावरती MP मध्ये आलो। MP मध्ये आत्ता सध्या उज्जैनच्या या ठिकाणी आहोत आणि इकडून सरळ पुढे ग्वालियरमध्ये जाणार आहोत, तर वृंदावनमध्ये जाणार आहोत। सो इथून पुढचे 10 दिवस वृंदावनमध्ये राहण्याचं प्लॅनिंग आहे। सो बघूया इथून पुढचे ब्लॉग कसे येतात। होप सो तुम्हाला इथून पुढचे सगळे जे होली प्लेसेस आहेत वृंदावनमध्ये ते दाखवण्याचा ट्राय करेल आणि तुम्हाला आवडतील ते बघण्यासाठी। सो गाइस स्टे ट्यून। आत्ता वाजले तो ऑलमोस्ट
आता वाजत ऑलमोस्ट 9:30 आणि आम्ही आहोत थोडंसं ग्वालियरच्या मागच्या साईडला, म्हणजे अजून ग्वालियर इथून पुढे ऑलमोस्ट 80 ते 100 किलोमीटर असेल. सो आत्ता ग्वालियरला ऑलमोस्ट 12:30-1 वाजेपर्यंत पोहोचणार आहोत. त्यानंतर तिकडून पुढे ट्रेन चेंज करून मथुरेला 6 ते 7 दरम्यान पोहोचणार आहोत. फ्रेंड्स, जो नेक्स्ट ब्लॉग असणार आहे त्यामध्ये तुम्हाला असेल कृष्ण भगवानची जन्मभूमी आणि जिथे कुठे जन्म झाला ते ठिकाण, आणि अपार्ट फ्रॉम दिस खूप सारे टेम्पल्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सो टू बी कंटिन्यू ऑन ब्लॉग, आणि नक्कीच तुम्हाला पुढचे ब्लॉग आवडतील. सो गाइस, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आता मी झोपले ट्रेनमध्ये, जे अप्पर स्लीपर क्लास असतं त्याच्या वरच्या सीटवरती झोपलेलो आहे, आणि उतरणार आहे 1:30. तोपर्यंत थोडीशी झोप काढून घेतो, कारण की परत 2:30 सीट ट्रेन चेंज करून पुन्हा पुढे जायचं आहे. सो थोडी झोप झाली पाहिजे. सो झोपतो आता इकडे, भेटूया गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गाईज बाय बाय, टेक केअर, थँक्यू. It's not it.